आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। पाकिस्तानी दहशतवाद्यांचा शस्त्र तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला। थर्ड रेल्वे गेट ओव्हरब्रिजचे काम कूर्मगतीने। हलगामच्छे बायपास क्षेत्रांमधील भात पिकांना बहर, शेतकऱ्यांना दिलासा। भात पिकावरील करपा रोगाने शेतकरी चिंतेत। सफाई कर्मचारी आयोगाकडून कोरोना मृतांच्या कुटुंबियांना धनादेश। गोवा बेळगाव मार्गावर खड्ड्यात झाडे लावून करण्यात आला निषेध। श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये नव्या इमारतीचा तिसरा स्लॅब कार्यक्रम संपन्न। दसरा उत्सव आचरणात परवानगीचे विघ्न। कंगना राणावतच्या विरोधात तुमकूर येथे खटला दाखल। दिल्ली कॅपिटल्सचा विजयी सपाटा कायम, राजस्थानचा चौथा पराभव। आणि आता सविस्तर बातम्या। पाकिस्तानी दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्र तस्करी करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे। पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून हे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते। भारतीय लष्कराने दहशतवाद्यांकडून 4 AK-47, 8 मॅग्झिन्स आणि 240 AK रायफल्स जप्त केल्या आहेत। लष्कराला केरन सेक्टरमध्ये किशनगंगा नदीपात्रात काही हालचाली सुरू असल्याचं दिसलं होतं। यानंतर लगेचच जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली। भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 ते 3 दहशतवादी दोरीच्या सहाय्याने ट्यूबमधून नदीपलीकडे नेत असल्याचं लक्षात आलं। यानंतर तात्काळ कारवाई करत शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। यावर्षी मोठ्या प्रमाणात घुसखोरी रोखण्यात भारतीय लष्कराला यश मिळालं आहे। गेल्या वर्षी 130 वेळा प्रयत्न झाला होता, यावेळी ही संख्या 30 ने कमी झाली आहे। यामुळे देशांतर्गत परिस्थिती सुधारण्यास मदत मिळेल असा विश्वास लेफ्टनंट जनरल BS राजू यांनी व्यक्त केला। थर्ड रेल्वे गेट ओव्हरब्रिजचे काम कूर्मगतीने। टिळकवाडी येथील थर्ड रेल्वे गेट येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम संथगतीने सुरू आहे, त्यामुळे या भागातील रहिवाशांसमोर समस्या उभ्या ठाकल्या आहेत। त्याचप्रमाणे या परिसरातील व्यवसाय देखील ठप्प झाले आहेत। शहर आणि परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी योजना मार्गी लावण्यात आली। मागील 2 वर्षांपासून सदर काम सुरू आहे, मात्र ते अतिशय कूर्मगतीने सुरू असल्यामुळे येथील नागरिकांतून नाराजीचा सूर उमटला आहे। सदर कामाची गती पाहता या कामास पूर्ण होण्यास अद्याप काही वर्षे जावी लागतील असे चिन्ह दिसत आहे। मध्यंतरीच्या काळात लॉकडाऊनमुळे कामावर परिणाम झाला होता, मात्र आता त्यामध्ये सुधारणा व्हावी अशी अपेक्षा असताना देखील कामामध्ये प्रगती दिसून येत नाही अशी येथील व्यापारी वर्गाची तक्रार आहे। बेळगाव परिसरात दाखल होणारी वाहने याच मार्गावरून ये जा करत असतात, त्यांना दुसरे गेट मार्गे ये जा करावी लागत आहे। तसेच उद्यमबाग या औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील नागरिकांना देखील या कूर्मगतीचा फटका बसतो आहे। या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि लहान मोठ्या अपघातांमध्ये वाढ झाल्याची तक्रार आहे। रेल्वे विभागाने सदर कामकाजासाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी होत आहे। हलगामच्छे बायपास क्षेत्रामधील भात पिकांना बहर, शेतकऱ्यांना दिलासा। वर्षाला 2-3 पिके देणाऱ्या सुपीक काळ्या जमिनीत सरकारने बेकायदेशीर बायपास निर्मितीचा घाट घातला आहे। येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विरोध व आंदोलन पायदळी तुडवत विकासाच्या नावे पोलीस संरक्षण घेत मार्च 2019 पासून महामार्ग प्राधिकरण खात्याने हलगामच्छे बायपास काम सुरू केले आहे। मात्र नुकत्याच झालेल्या पावसाच्या माऱ्याने नंतर या परिसरातील भात पीक बहरले आहे, त्यामधून या सुपीक शेतजमिनीचे महत्त्व सामोरे येत आहे। बायपास प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी शेतकरी बांधवांच्या वतीने जून 2019 ला उच्च न्यायालयात दावा दाखल केला। डिसेंबर 2019 ला उच्च न्यायालयाने बायपास पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या लढ्याची धग ध्यानात घेऊन स्थगिती दिली आहे। या पट्ट्यातील शेकडो शेतकऱ्यांनी बायपासवर पावसाच्या आधी आपल्या जमिनीत मशागत करून भात पिकं पेरली आणि ती आता बहरल्याने येथील शेतकरी आनंदी आहे, कारण गेल्या वर्षी ऐन रब्बी हंगामातच पिके उद्ध्वस्त करून प्राधिकरणाने बायपासचे काम हाती घेतले होते। स्थगिती मिळाल्याने खरीप पेरणी केलेली बासमती व इतर भाताची समृद्ध पिके पाहून तरी उच्च न्यायालयाने येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे।
भात पिकावरील करपा रोगाने शेतकरी चिंतेत। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शेतकऱ्यांची भात पिके जोमात होती, कारण पूर परिस्थिती असली तरी थोडी कमी असल्याने यावर्षीची भात पिके समाधानकारक असल्याने शेतकरी थोडे समाधानी होते। पण कापणीला 15 दिवस असतानाच पिकांवर करपा रोगाची लागण दिसून येत आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। या रोगामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का याबद्दल प्रश्नचिन्ह आहे। नुकसान भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न मिळता त्यांनाच मिळते असा आजवरचा अनुभव आहे। करपा रोगामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकरी वर्गाने पुन्हा एकदा एकत्रित येऊन लढा उभा करण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। सफाई कर्मचारी आयोगाकडून कोरोना मृतांच्या कुटुंबियांना धनादेश। कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सफाई कामगारांच्या कुटुंबांसाठी सरकारने 30 लाखाचा मदतीचा धनादेश दिला आहे। शनिवारी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य हिरेमणी यांनी सदर धनादेश सुपूर्द केला। तसेच सफाई कामगारांच्या हितासाठी सरकारने राबविलेल्या उपायांची माहिती दिली। पॉझिटिव्ह आगि बंद ಏನಾದರೂ ಮರಣ ಹೊಂದಿದರೆ ಅವರಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ 30 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿನ ಪರಿಹಾರವನ್ನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿತ್ತು। ಆ ಒಂದು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿರುವಂತ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಬ್ಬರು ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ನಿಧನ ಹೊಂದಿದ್ರು ಕೊರೋನಾ ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಿ। ಆ ಒಂದು ಆಧಾರವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ 30 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಪರಿಹಾರವನ್ನ ನಾನು ಇವತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಫಾಯಿ ಕರ್ಮಚಾರಿ ಆಯೋಗದ ಪರವಾಗಿ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಅದನ್ನ ಚೆಕ್ ಅನ್ನ ವಿತರಣೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದೇನೆ। ಸೊ बेळगाव मधील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला शनिवारी 30 लाख रुपये देण्यात आले। नुकसान भरपाईचा धनादेश दिल्यानंतर सफाई कर्मचारी कमिशनचे सदस्य हिरेमणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला। श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये नव्या इमारतीचा 3रा स्लॅब कार्यक्रम संपन्न। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये नव्या इमारतीचा 3रा स्लॅब कार्यक्रम पार पडला। परगावाहून येणाऱ्या भक्तांसाठी हा भक्त निवास सोयीचा ठरणार आहे। स्लॅबचे पूजन अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, उपाध्यक्ष सतीश निलसकर यांच्या हस्ते पार पडले। तसेच राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, विवेक पाटील, अनिल मुदगेकर, विकास शिंदे, राकेश कलघटगी, अविनाश खन्नूकर, राहुल कुरणे, दौलत जाधव, संजय मनगुतकर आदी विश्वस्त व सेवेकरी उपस्थित होते। गोवा बेळगाव मार्गावर खड्ड्यात झाडे लावून करण्यात आला निषेध। गोवा बेळगाव मार्गावर खानापूर पासून अनमोड पर्यंत मोठे खड्डे पडले आहेत। हे खड्डे बुजविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे। याच्या निषेधार्थ शनिवारी या खड्ड्यांमध्ये झाडे लावण्यात आली। खड्डे बुजविण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी रामनगर येथे आंदोलन करण्यात आले, तर त्यावेळी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सांगण्यात आले। याबाबत बैठक गुरुवारी बोलावण्यात आली, परंतु यावेळी ठोस निर्णय न घेतल्याने शनिवारी गोवा मार्गावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून निषेध करण्यात आला। गोवा बेळगाव महामार्गासाठी कित्येकदा सांगूनही कोणीच लक्ष देत नाही, यासाठी 21 रोजी आंदोलनही करण्यात आलं होतं। तर नुकतीच गुरुवार रोजी याची जोडायची बैठक घेण्यात आली, परंतु त्यावेळीही ठोस निर्णय काही घेण्यात आला नाही। एवढे सांगण्यात आले की याबद्दल निर्णय थोड्याच दिवसात घेण्यात येईल असं तहसीलदारांनी सांगितले, तर NHAI वाले पण आले होते, त्यांनी पण आपण सर्वे करतो आणि काय ते लवकर कळवतो म्हटलं, परंतु कोणत्याही प्रकारचे आम्हाला निवेदन देऊनही सांगितलं नसल्यामुळे अखेर हे जे खड्डे आहेत हे फक्त झाडे लावण्याचे लायकीचे आहे, कारण छोट्या गाड्या जाण्याचे लायकीचे नाहीत, फक्त झाडे लावण्याचे लायकीचे आहेत। त्यामुळे आज सर्व नागरिकांतर्फे इकडे आज झाडे लावण्यात आले आहेत, प्रत्येक खड्ड्यात झाडे लावण्यात आले, कारण जर या खड्ड्यातले जर फोर चार चाकी वाहने घातले तर अडकून त्या वाहनाचे नुकसान होत आहे। आज आम्ही इथे राष्ट्रीय महामार्ग गोवा बेळगाव पणजी येथे त्या रस्त्याच्या दुर्व्यवस्थेबद्दल मागील महिन्यामध्ये जो आंदोलन केलं होतं त्याची दखल न घेतल्याबद्दल हा महामार्ग फक्त झाडे लावण्याच्या लायकीचा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथे आज वृक्षारोपण करत आहोत। आणि हा संदेश ज्यांनी कोणी ह्या रस्त्या संदर्भात याचिका दाखल केली त्यांना पण हा पोहोचवा अशी मी सर्वांना विनंती करतो। नियमांचे पालन करून साजरा होणार दसरोत्सव। नवरात्रोत्सव काळात पोलीस प्रशासनाकडून विविध निर्बंध घातले आहेत, मिरवणुकीवरही बंदी असणार आहे।
त्यामुळे दसरा आणि सीमोल्लंघन दिवशी निघणाऱ्या मानाच्या पालख्या आणि सासन काठीबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी शनिवार दिनांक 10 रोजी सायंकाळी 5 वाजता पाटील गल्लीतील सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिरात बैठक उत्साहात पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील हे उपस्थित होते। यावेळी रणजित चव्हाण पाटील म्हणाले की यंदाचा म्हैसूरचा दसरा साधेपणाने व औपचारिकपणे साजरा केला जात आहे, त्याचप्रमाणे बेळगावकरांनीही साध्या पद्धतीने दसरा महोत्सव साजरा करावा, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून यंदाचा दसरा महोत्सव साधेपणाने साजरा करावा असे त्यांनी या बैठकीत सांगितले। तसेच यंदाचा जसा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, त्याचप्रमाणे दसरा उत्सव सुद्धा सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर या सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। तसेच मानाच्या 5 पालख्यांनी आणि सासन काठ्यांनी मैदानावर न जाता गल्लीतील मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालून तेथेच पालख्यांचा समारोप करावा। यामुळे शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे आपण पालन केल्याचे या ठिकाणी दिसून येईल। यावेळी परशुराम माळी, बाळू मोरे, निंगाप्पा काटेकर, बाळू जाधव, बंडू जाधव, सागर दावणगिरी, ओंकार पुजारी, विजय तमुचे, गणेश दड्डीकर यांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी प्रमोद बिर्जे, सुधीर मोरे, स्वप्नील मोरे, राहुल जाधव, सुनील जाधव, लक्ष्मण किल्लेकर, बाबूराव कुट्रे, अशोक कंगराळकर, आनंद आपटेकर आदी उपस्थित होते। कंगना राणावतच्या विरोधात तुमकुर येथे खटला दाखल। बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते। आता कंगना विरुद्ध कर्नाटकातील तुमकुर JMFC न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे। कंगना राणावत सध्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे, फक्त बॉलिवूडच नव्हे तर देशात या दरम्यान घडलेल्या प्रत्येक घटनेवर तिनं आपली प्रतिक्रिया दिली आहे। सोशल मीडियावर ती आपली भूमिका मांडत आली आहे। कंगनाच्या एका ट्विटरवरून कर्नाटकातील न्यायालयाने तिच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। कंगनाने हे ट्विट शेतकऱ्यांबाबत केलं होतं, जे तिनं नंतर डिलीट केलं। या ट्विटमध्ये कंगनाने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे असा आरोप करण्यात आला आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831-243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। कंगराळी बुद्रुक येथील मयत शेतकरी कुटुंबाला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून 5 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण नुकतेच करण्यात आले। मारुती पवार यांच्या कुटुंबाला त्यांच्या निवासस्थानी जाऊन हेस्कॉम विभागातून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली। यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष दत्ता पाटील, अनिल पावशे, ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील, नातू पाटील, अडव्याप्पा हत्तरगी, प्रभाकर बेळगावकर, अजित पटाणे, लिंगाप्पा बेळगावी आदी हजर होते। डॉक्टर नीता दौलतकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन।
कर्नाटक विश्वविद्यालय धारवाड येथील हिंदी विभागामध्ये लेखिका प्राध्यापिका डॉक्टर नीता दौलतकर यांच्या बाल युवा वृद्ध तथा अन्य विमर्श आणि 21वी सदी के साहित्य विमर्श या दोन हिंदी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला। अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक सीताराम पवार होते। प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर संजय मादार, निवृत्त प्राध्यापिका डॉक्टर प्रभा भट होत्या। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी डॉक्टर नीता दौलतकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी प्राध्यापक सीताराम पवार, प्राध्यापिका डॉक्टर नीता दौलतकर यांची भाषणे झाली। कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर बी आय तोंडिहाळ, प्राध्यापक एन एन शिंदे, विश्वविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मालतेश बसवन्नावर यांनी केले। प्राध्यापक डॉक्टर संतोष कृष्णापूर यांनी आभार मानले। महात्मा गांधी जयंतीनिमित्त एक दिवसीय चिंतन शिबिर संपन्न। येथील प्रगतशील लेखक संघ, कॉम्रेड कृष्णा मेणसे पूर्वगामी व्यासपीठ आणि समाजवादी प्रबोधनी यांच्या संयुक्त सहकार्याने महात्मा गांधी जयंतीनिमित्त एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आजच्या समाजाची वैचारिक जडणघडण आणि महात्मा गांधीजींचे विचार या विषयावर या शिबिरात चिंतन करण्यात आले। बापटगली येथील शहीद भगतसिंग सभागृहात हे शिबिर झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य सुभाष कंगराळकर होते। प्रमुख वक्ते निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे, अनिल अजगावकर, ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले। आंतरराज्य चोरट्यांची टोळी जेरबंद। काही दिवसांपूर्वी शिरोली MIDC पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी चिंतामणी संजय मडिवाळ, वय 31, राहणार मर्सेवाडी, तालुका शिरोळ, यांचे चारचाकी गाडी खरेदीसाठी आणलेले 70,000 रुपये असलेली पिशवी चोरट्यांनी पळवून नेली होती। हे तीन चोरटे पल्सर मोटारसायकलवरून पसार झाले होते। पोलिसांनी फिर्यादीकडून प्राप्त आरोपीचे मोबाईल नंबरचे लोकेशन घेऊन तपासासाठी एक टीम बेळगाव येथे पाठवून सापळा रचून कमरुद्दीन नूर अहमद तिगडोळी, वय 25, राहणार गडकरी गल्ली कित्तूर, रियाज बाबूसाब बडवण्णावर, वय 29, अब्दुल लतीफ मोहम्मद गौस तगडोळी, वय 26, सर्व राहणार कित्तूर, या तिघांना बेळगाव येथे ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील जबरी चोरी केलेली 70,000 आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त केली आहे। काळे पैसेधारकांची दुसरी यादी स्विस बँकेने दिली। काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईत सरकारला आणखीन एक मोठं यश मिळाले आहे। भारत आणि स्वित्झर्लंडमधील काळ्या पैशाची माहिती उपलब्ध झाली आहे। स्वयंचलितरित्या देवाणघेवाण करण्याच्या कराराच्या अंतर्गत भारतीय नागरिकांच्या स्विस बँक खात्याची दुसरी यादी स्विस सरकारकडून प्राप्त झाली आहे। स्वित्झर्लंडच्या मते भारतासह 86 देशांसोबत 31 लाख आर्थिक खात्यांबाबत माहिती देण्यात आली आहे। स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशनने ही माहिती दिली आहे। यापूर्वी स्वित्झर्लंडने सप्टेंबर 2019 भारतासह 75 देशांना याबाबत माहिती दिली होती। भारताला 2019 स्विस बँकेत काळा पैसा असलेल्यांची पहिली यादी मिळाली होती। यामध्ये 75 देशांचा समावेश होता। यावर्षी देण्यात आलेल्या माहितीत तब्बल 31 लाख खात्यांचा समावेश असल्याचं म्हटलं होतं, परंतु स्पष्टपणे यात भारताचं नाव नव्हतं। स्वित्झर्लंडने स्विस बँकेच्या ग्राहकांच्या वित्तीय खात्यांविषयी व इतर अनेक वित्तीय संस्थांविषयी तपशील दिलेल्या प्रमुख देशांमध्ये भारताचं नाव असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं। देशातील कोरोना रुग्ण 70 लाखांच्या उंबरठ्यावर। देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा वेग जरी काहीसा मंदावला आहे, मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे। मागील 24 तासांमध्ये देशभरात 73,272 नवे कोरोनाबाधित आढळले, तर 926 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे। देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 69,89,424 पोहोचली आहे। या संख्येत 8,83,185 सक्रिय केसेस, बरे झालेले व डिस्चार्ज मिळालेले 59,88,823 जण व आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेले 1,07,416 जणांचा समावेश आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालाने ANI ने हे वृत्त दिले आहे। वाहनाच्या धडकेत अनोळखी ठार।
काकती येथे राष्ट्रीय महामार्गावर अनोळखी वाहनाने धडक दिल्याने 58 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली आहे. महामार्गाच्या बाजूने चालत जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीला बेळगावकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने ती व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. दिनांक 5 रोजी सदर घटना घडली होती. त्या व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र दिनांक 8 रोजी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. काकती पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अधिक तपास हाती घेतला आहे. अनमोड येथे गोवा बनावटीचा दारू साठा जप्त. अबकारी खात्याच्या पथकाने अनमोड चेक पोस्ट येथे एका वाहनासह 5,89,000 दारू साठा पकडला आहे. शुक्रवार दिनांक 9 रोजी गोवा येथून कर्नाटकात जाणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर KA 25 N9442 या कारची तपासणी करण्यात आली. त्यावेळी या गाडीत 40.770 लिटर दारू साठा तर 7.500 लिटर गोवा फेणी असा एकूण 89,729,000 अवैध दारू साठा आढळून आला. सदर कारची किंमत 5,00,000 रुपये इतकी आहे. अशा प्रकारे एकूण 5,89,729 रुपयांचा माल वाहनासह जप्त करण्यात आला आहे. दारू वाहतूक प्रकरणी नागया वीरभद्रया पॅटीमठ धारवाड याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सदर कारवाई अनमोड अबकारी उपनिरीक्षक रेश्मा बानावळीकर, राजू भटकळ, रविराज नाईक आदींनी केली. मागील महिनाभरात सुमारे 26,00,000 दारू साठा पकडण्यात आला आहे. मुंबईत क्रिकेट पर्यटनाला सुरुवात. MTDC MCA मध्ये करार. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने आता मुंबईत क्रिकेट या खेळाच्या पर्यटनाला सुरुवात होणार आहे. मुंबईतील ऐतिहासिक स्टेडियम म्हणून ओळखले जाणारे वानखेडे स्टेडियम आता पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये शुक्रवारी याबाबत करार करण्यात आला. आदित्य ठाकरे याप्रसंगी म्हणाले, हे स्टेडियम क्रिकेटप्रेमींसाठी नुसते ठिकाण नसून क्रिकेटच्या भक्तांचे स्थळ आहे. आता आम्ही वानखेडे स्टेडियमची तीर्थयात्रा स्वयंस्मरणीय बनवणार आहोत. यावेळी MTDC व MCA यांच्या करारानुसार MMR क्षेत्रामध्ये क्रिकेट पर्यटनाचा विकास करण्यात येणार आहे. इंग्लंड दौरा आणि स्थानिक मोसमाचा फैसला 17 ऑक्टोबरला होणार. UAEत IPLचा थरार सुरू आहे. कोरोनाच्या काळातही ही स्पर्धा आयोजित करून BCCIने आर्थिक तिजोरी भरण्याची योजना यशस्वी बनवली. आता पुढचे पाऊल टाकण्यात येणार आहे. येत्या 17 ऑक्टोबरला BCCIच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पाडणार आहे. यामध्ये भारतातील आगामी स्थानिक मोसम व पुढल्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या इंग्लंड दौऱ्याच्या वेळापत्रकाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत मालिका होण्याची शक्यता BCCIचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी भारत व इंग्लंड यांच्यामध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत होणारी क्रिकेट मालिका मायदेशात खेळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरोनाच्या काळात मुंबईसारख्या 3 स्टेडियम्स असलेल्या ठिकाणीही या मालिकेतील लढती होऊ शकतात असेही ते पुढे म्हणाले. प्रत्यक्षात असे झाल्यास वानखेडे, ब्रेबॉर्न व DY पाटील या 3 ठिकाणी लढती होऊ शकतात. तसेच भारतातील कोरोना नियंत्रणात आला नाही तर ही मालिका UAEतही खेळविण्यात येऊ शकते. ज्याच्यावर लागली कोटींची बोली त्याची धावांची पाटी मात्र कोरी. किंग्स इलेव्हनचा संघ यंदा गुणतालिकेत तळाशी आहे. पंजाबला 6 लढतीत 5 पराभव सहन करावे लागले आहेत. IPL 2020 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूत पंजाबचा कर्णधार KL राहुल, मयांक अग्रवाल हे दोघे आहेत. मात्र इतर खेळाडू चांगला खेळ करत नसल्याने पंजाबचा संघ तळाशी आहे. पंजाबच्या या खराब स्थितीला अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल देखील जबाबदार आहे. कोट्यवधी रुपये मोजलेल्या मॅक्सवेलचा खेळ कधी बहरणार असा सवाल चाहते विचारत असताना टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांनीही त्याच्यावर टीका केली आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.